शिवला आम्ही आलो कार बघायला. तर शिवीचा बड्डे झालेला आहे, 8-15 दिवस झाले त्याच्या बड्डेला. आणि खूप दिवसापासून त्याला म्हणजे आईने बड्डेच्या आधीच पैसे दिलेले की त्याला काहीतरी गिफ्ट घे, म्हणजे सायकल किंवा गाडी काहीतरी घे. सो आम्हाला टाईमच नव्हता त्याला गिफ्ट घेण्यासाठी. सो आज निकेशची सुट्टी आहे, तर आता आम्ही निघालत बाहेर चालू आहेत आम्ही क्रॉफर्ड मार्केटला त्याला काहीतरी खेळणी वगैरे घ्यायला, आणि आम्हाला पण खूप सारी शॉपिंग करायची आहे. तर आता आम्ही निघालो आहेत आणि नेहमीच आम्हाला लेट होतो, निघणार होतो आम्ही 11 वाजता, वाजले आहेत 12 आणि निकेश आणि शिवी गेलेत खाली. सो आता बघू काय काय घेणार होतं तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहात. सो स्टे ट्यून गाईज. आणि इकडे ह्यांना घाई बघा किती दोघं माझी वेट करत राहिलेत. श्री कुठे चाललाय? त्यांच्याला फिरायला. आता तो माझ्याकडे येणार पण नाही. ए बबडी, स्टेअरिंग वर बसूनच घेऊन त्याला स्टेअरिंग वर बसायला लय मजा वाटते. माझ्याकडे यायला मागत नाही. येऊ का नको? मी जाऊ नको बोल. श्री बाय बाय. फायनली आम्ही पोचलो आहोत CST ला आणि इकडे पार्किंग केली आहे आम्ही. पहिल्यांदा आम्हाला लगेच पार्किंग मिळाली, नाहीतर एवढे दिवस आम्हाला पार्किंग हा विषयच नव्हता. गोल 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 फिरून आम्हाला एक तास जायचा पार्किंगसाठी, आणि आता लगेच पार्किंग दुसऱ्या मिनिटाला पार्किंग भेटली. आणि आता आम्ही चाललोय चालत, इथे समोरच आहे, 2 मिनिटावर आहे क्रॉफर्ड मार्केट. आणि आता आम्ही चालतोय, स्टीयर पण खुश होतोय आणि अशी हवा सुटली, हवा सुटलेली आहे, एकदम भारी वाटतंय. पावसाचा थेंब पण नाही, उन्हाळा नवरात्रीमध्ये उन्हाळा म्हणजे ऊनच येतो, तसंच आता मस्त एकदम वाटतंय. पाऊस नाही, पटापट पटापट वस्तू घेऊया आणि इथून निघूया. अच्छा 40 दो बाबा. पहिली वस्तू आम्ही घेतलेली आहे, पहिल्यांदा लगेच आलो, 5 मिनिटामध्ये वस्तू घेतली. कर्टन्स घेतले आणि अजून बराच काय फिरायचं, बराच टाईम जाईल. गाडीचे पार्किंगचे पैसे पण वाढणार आहेत. सो लगेच पटापट पटापट करतो आणि निघून जातो. शेन बाबूला आमच्या लागले भूक आणि त्यात बसलो डोसा खायला. स्टँडसाठी आम्ही फ्रूट घेतले, ॲनिमल घेतले आणि ABCD 1-2-3. आता अभ्यास घेणार, थोडा थोडासा डब झालाय ना, आता थोडा अभ्यासाला अभ्यास करणार ना, अभ्यास करणार. शियान बाबूला घेतला रोबोट. शिवला आम्ही आलो कार बघायला. सो फायनली आमची झाली खरेदी, थोडी सगळी नाही घेतली, अर्ध्या आमच्या वस्तू राहिल्या, कारण की आम्हाला जायचं आहे श्रीला वॅक्सिन घ्यायला लवकर, तर वॅक्सिन त्याची राहिलेली आहे 1 इयरची, ती घ्यायची आहे म्हणून आम्ही पटापट पटापट घेतलं. आणि श्रीला कार आज घेतली ना, कार आम्हाला आवडली, छान होती कार,
पण काय झालं, प्रॉब्लेम असं झाला की न्यायची कशी न्यायची म्हणजे तिथून आणायला लागली असते उचलून, कारण गाडी आम्ही पार्किंग मध्ये ठेवलेली आणि आज खूप जरा गर्दी आम्हाला वाटलं नाही, एकदम फुल खचाखच खाली ठेवलेली आहे, मध्ये राहिली असती गाडी इथे राहिली असती, पण बोललो जाऊ दे निकेश, म्हणतो नंतर आपण पुन्हा येऊ एक दिवशी असं मधल्या वाराला, म्हणजे तेव्हा गर्दी नसेल ट्रॅफिक नसेल तेव्हा डायरेक्टली म्हणजे शॉपच्या जवळच गाडी नेऊन घेऊन जाऊयात आपण, कारण त्यांची पण डिलिव्हरी नाही आहे, होम डिलिव्हरी म्हटलं आहे का आता नाही बोलतायत, सब जाऊ दे बोलू नंतर घेऊयात, आणि आता मस्त खाल्ला आम्ही, श्लीव पण खूप झाला त्याला पण खाऊ दिलं आता, आणि मस्त रिलॅक्स आता बसलो आहोत आम्ही, चाललोय घरी, लवकर पोहोचलो तर ठीक आहे, आमची वॅक्सिन आहे बबड्याची शो का, हा थे चला कोणी बाप्पा कोणी केला, बाप्पा कोणी केला, बाप्पा केला, आम्ही घरी आलो मस्त 7 वाजता घरी आलो, वाजलेत 8, शिवला खाऊ दिलंय, शिवून थोडी चिडचिड केली, बाप्पाकडे आम्ही बुद्धी पण मागितली थोडीशी, बाप्पाने आम्हाला थोडीशी बुंदी दिली आणि खाल्ली गोगो खाल्ली, श्रेयान खुश झाला, आता आम्ही चाललोय वॅक्सिन घ्यायला, अरे बापले आता आम्ही रडणार तिथे जाऊन, डॉक्टर अंकल कडे चाललो, चला 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 पटकन लेट झालाय, चला 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 चला, आता आम्ही क्लिनिक मध्ये आलोत आणि याची मस्ती चालू झालेली आहे, इकडे दादा लोकांना आवाज देतो, खाली नाही उतरायचा श्रीयू, खाली नाही हा, बघ बघ बसू